पालकमंत्री गिरीश बापट यांनी विविध विषयांवरती पिंपरी चिंचवड महापालिकेचा आढावा बैठक घेतली. विकास कामात भारतीय जनता पक्ष व मी राजकारण करत नसल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत झालेल्या बैठकीत स्पष्ट केलं. बैठकीच्या सुरुवातीला पालकमंत्री यांनी महापालिकेचे विविध प्रलंबित प्रश्न समजून घेतले, यावर पदाधिकारी व अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. केंद्र व राज्य सरकारचे संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी पाठपुरा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. स्मार्ट सिटीच्या संदर्भात कुठलेही राजकारण नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही नावं एकत्रित पाठवण्यामागचा उद्देश असा होता की दोन्ही शहराचे अनेक प्रश्न हे एकत्रित गुंतलेले आहेत. मग ती मेट्रो ही पुण्यातनं जाणारी एकत्रित आहे, PMPL ची वाहतूकही एकत्रित आहेत, नद्या ही दोन्ही भागातनं तिकडे जातात. पुणे आणि पिंपरी चिंचवड सकाळ संध्याकाळ जाऊन येऊन करणारे लाखो लोक आहेत आणि त्यामुळे ही स्मार्ट सिटी व्हावी ही राज्य सरकारची पण इच्छा होती. केंद्र सरकारला मी परवा स्वतः व्यंकय्या नायडूजींना भेटलो, शरदजी पवारही त्या दिवशी भेटले होते आणि याचा पुनर्विचार करून जवळजवळ हे काम आपण 100% करावं असा आग्रह मी स्वतः धरला. माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील त्याच्या संदर्भात नायडूंची गाठ घेण्याचं ठरवलेलं आहे. जर अधिक संख्येने शहरं वाढवली तर पिंपरी चिंचवडचा त्याच्यात समावेश होईल. ह्याच्या उपर माननीय मुख्यमंत्र्यांनी हे कबूल केलं की दोन्ही शहराचे एकत्रित प्रोजेक्ट असल्यामुळे देतानाच मुद्दामून हा विचार केला होता की निधी जर कमी पडला म्हणजे 10 सिटीजना समजा 500 कोटी देणार असतील आणि पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेला 500 कोटी पुरणार नसतील तर वरचे जे 300-400 कोटी रुपये असतील हे राज्य सरकार देईल पण दोन्हीचा एकत्र समावेश करा. पण दुर्दैवाने संख्येअभावी नॉम्स आणि मेरिटमध्ये बसत असताना देखील पिंपरी चिंचवडचा समावेश झाला नाही, त्याचा आम्हाला खेद आहे, त्याचा पाठपुरावा आम्ही करतो आणि पिंपरी चिंचवडचा लवकरात लवकर समावेश व्हावा असा प्रयत्न सरकारकडनं आणि माझ्याकडनं देखील ह्याच्या संदर्भामध्ये होऊ शकतो.